मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 36 इंच अस्तरचा कटोरी ब्लाउज शिवणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मी व्हिडिओ शिवण्यामधल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या पण सांगणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल कसं शिवायचा तो। तर चला सुरू करूया आपण आपला व्हिडिओ। आज आपण अस्तरचा कटोरी ब्लाउज शिवूया। हा 36 इंच कटोरी ब्लाउज आहे आणि त्याची शिलाई मी आज तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची ते तुम्ही बघा। पहिल्यांदा आपण पाठीचा भाग घ्यायचा। पाठीच्या भागावर आपण अस्तर कटिंग केलेलं आहे। मी माझं व्हिडिओमध्ये पेपरवर अस्तरवर कसं कापडावर टाकायचं पेपर कटिंग तेही दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। आता आपण करूया अस्तरचा ब्लाऊज कटिंग। त्यासाठी सर उलटा घ्यायचा ठेवून आणि हे ब्लाऊज ठेवून अस्तर जोडून घ्यायचं। पहिल्यांदा हे असं बरोबर ठेवून याच साईडनी ह्या साईडने सगळ्या अशा शिलाई मारून घ्यायच्या आणि अस्तर या कपड्यावर पक्का करून घ्यायचं। पूर्ण असं गळ्याच्या साईडनी ह्या साईडनी सगळ्या शिलाई मारून घ्यायच्या। तर मी आता किती शिलाई मारून असं सगळ्या साईडने शिलाई मारून घ्यायची। चारही साईडने शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारल्यानंतर आपण ही सगळं वेस्टचा कापड कट करून घ्यायचं। असं सगळं अस्तर बरोबर खालचं जे आगाऊचं कापड आहे आपलं ते सगळं कट करून घ्यायचं। हे असं पूर्ण इकडचं हे गळ्याचं पण काढून घ्यायचं। हे असं चौकोनी गळा आपल्याला आहे, ह्या चौकोनी गळा करायचा। तो पण सगळं कापड अस्तरवर कापडावर अस्तर चिटकून घेतल्यानंतर ही सगळं वेस्टचं कापड कट करून घ्यायचं। हे असं ओके। हे असं झाल्यानंतर आता आपण पाठीतला डाच मारून घेऊया। हे दोन भाग असे जोडून घ्यायचे, हे मधोमध असं बरोबर घडे टाकून घेऊन इथं आपण 1.5 इंचावर खूण करून घ्यायची। आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं ते 1.5 इंच खूण करून घेतल्यानंतर आपण काय करायचं असं दुमडून घ्यायचं आणि इथं मध्यभागी खूण करून घ्यायची। इथं आपली येईल पाठीतला टक्स ह्या साईडला आणि ह्या साईडला। तर आपली टक्सची उंची आपण 4.25 इंच ठेवायची। तर 1.5 इंच शिलाई मार्जिन का ठेवायचं तर ते मी माझे कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत। 36 इंच कटोरी ब्लाऊज आहे हा, ते तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजेल की 1.5 इंच शिलाई मार्जिन कसं सोडायचं आणि हे डाचला कसं घ्यायचं। तर 4.25 इंचपर्यंत डाच उंची घेऊन लोक ही अशी पाठीतला टक्स हे असं घेऊन घ्या। हे दोन्ही असे भाग बरोबर जोडून घ्यायचे आणि इथून 1/2 इंचावर असं पुढं मागे करून ही डाच रुंदी ही इथपर्यंत 4 इंचाची आपण जी इथं खून केली ती तिथपर्यंत घेतल्यानंतर आपला जो हा भाग आहे हा शोल्डरचा हा असा बरोबर येणार। डाच अशा प्रकारे घ्यायची की हा इथं 1/2 आणि हे असे बरोबर हे काही असं बरोबर करून हे अशी डाच मारून घ्यायची। त्याच प्रकारे आपण इकडची डाच मारून घेऊया। ही अशी हे काही आपल्या दोन्ही डाच तयार झाल्या, हे समोरून असं दिसेल। आता आपण पाठीची पट्टी लावून घेऊया। अशी 1 इंच रुंदीची पट्टी घ्यायची आणि हे सरळ बाजू खाली करून खालून अशी पट्टी ठेवायची आणि पट्टी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची। अशी शिलाई मारताना हे पाठीतले टक्स आहेत ते हे टक्स ह्या साईडला आणि इकडचा टक्स ह्या साईडला असं मारून शिलाई मारून इकडच्या टक्सचं इकडं तोंड करायचं, इकडच्या टक्सचं इकडं करायचं आणि परत ही खालचं काढून याच्यावर एक दापटीप टाकून घ्यायची। अशी दापटीप हे झाली आपली दापटीप। आता दापटीप टाकल्यानंतर ही वर दुमडून परत इथं
मोठी शिलाई घ्यायची आणि त्याला हात शिलाई घालायची नंतर, म्हणजे अशा प्रकारे जर पाटीतली पट्टी लावली तर ब्लाऊज पाठीमागनं उचलत वगैरे नाही, व्यवस्थित छान येतो. पाटीतली पट्टी ही अशी तयार होईल. याला हात शिलाई घालून घ्यायचं आणि मग ही आपली जाडी शिलाई आहे ती शिलाई काढून घ्यायचं. हे झाला आपला पाटीतला भाग. आता आपण कटोरीचा भाग तयार करून घेऊया. कटोरीच्या भागासाठी हे आपले दोन कट केलेले, याला असं उलटं करून घ्यायचं आणि याच्यावर आपलं अस्तर ठेवून घ्यायचं. हे असे दोन्ही समोरासमोर ठेवून याचं अस्तर ठेवून घ्यायचं दोन्हीवरही. आणि ह्या अस्तरला असे असं टीप मारून घ्यायचं, जर जाड मोठा धागा करून पूर्ण चारही साईडनी दोन्ही अस्तरला टीप मारून घेऊया. आता आपण घेऊ हे बघा, हे असं आपण जोडून घेतले पूर्ण सगळ्या साईडनी शिलाई करून घेतल्यानंतर, आता हे जे आपला वेस्टचा कापड आहे काढून घ्यायचं. आपलं ब्लाऊजचं अस्तरच्या बरोबर, आपण कापडावर कटिंग करताना अस्तरच्या बरोबरच कटिंग करतो, पेपर कटिंग टाकून घेतो, त्यामुळे अस्तरच्या बरोबरच सगळं कापड ठेवून हे वेस्टचं जे कापड आहे आपण जास्तीचं ठेवलेलं कटिंग करताना ते कट करून घ्यायचं. कापडावर कटिंग कसं टाकायचं, माप कसे टाकायचे, त्याचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जरूर पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. याचं कट करून घ्यायचं. हे कट केल्यानंतर असं दिसेल. आता आपण कटोरीला अस्तर जोडून घेऊया. ही आपली कटोरी, कटोरीला पण त्याचप्रमाणे उलट करून घ्यायचं. त्याच्यावर अशी एक एक कटोरी ठेवून एकीचं तोंड ह्या साईडला आणि ह्या दुसऱ्याचं तोंड ह्या साईडला असं ठेवून याच्यावर पूर्ण चारही बाजूनी टिपा मारून घ्यायच्या आणि वेस्टचं कापड कट करून घ्यायचं. आता मग टिपा मारून घ्यायचं. त्याप्रमाणे आपण अस्तर कापडावर कट चिटकून घेतल्यानंतर हे जे वेस्टचं कापड आहे ते सगळं कट करून काढायचं. हे झालं होतं आपण कटिंग केलं. आता आपण शिवून घेऊया. तर शिवताना काय करायचं, ही कटोरी इकडं आणि ह्याला ह्या बाजूला ही कटोरी ह्या साईडला अशी ठेवून घ्यायचं. आधी पहिल्यांदा आपण हा भाग जोडून घेऊया. हे का आता काय होईल, शिवताना कसं ही भाग आपल्याला छोटा दिसेल, ही भाग आपल्याला छोटा दिसेल आणि कटोरी जोडलेला हा कटोरीचा भाग थोडासा मोठा दिसेल. पण शिवताना हा कपडा ताणला ना व्यवस्थित होऊन जाईल. हे का मी दाखवते तुम्हाला. हे असं बरोबर ठेवून घ्यायचं आणि टीप मारून घ्यायची. हे असं बरोबर धरून घ्यायचं. आपल्याला अगोदर वाटतं की ही जास्त आहे ही कमी आहे कसं काय होणार, पण हे व्यवस्थित होतं. नवीन शिकणारे घाबरून नका जाऊ, हे असं व्यवस्थित होतं. हो का आता आपण इथं कटोरीची डास मारून घ्यायची. कटोरीच्या डाससाठी मी हे कटिंग कसं करून घ्यायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये, कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आपली कटोरी हो का अशी परफेक्ट अशी कटोरी आपली होईल. ह्याच प्रकारे आपण दुसरी पण कटोरी तयार करून घेऊया. झाली आपली कटोरी तयार. आता आपण क्रॉसपट्टी कसं जोडायचं हे बघा. ही आपली क्रॉसपट्टी हो का, ही आपली अस्तरची आणि ही आपली कापडावरची. तर ज्याचा जो क्रॉसपट्टीचा जो असा वाकडा भाग असतो जास्तीचा, तो भाग इकडे ठेवायचा. ही अस्तरची असल्यामुळे ही खालून ठेवायची आणि ही कापडाची असल्यामुळं ही वरून ठेवायची. हा जो जास्तीचा भाग वाकडा असतो तो वरून ठेवायचा आणि असं थोडं थोडं टोक समोर ठेवायचं अस्तरचंही आणि कापडाच्याचंही. आणि या तिन्हीला धरून शिलाई मारून घ्यायची. ही आपली कापडाची क्रॉसपट्टी, ही कापड आणि ही आपली अस्तरची क्रॉसपट्टी, तिन्हीलाही असं एक साईड धरून पाव इंच शिलाई मार्जिन सोडून असं शिलाई मारून घ्यायची. आपण सरळ शिलाई मारून घेताना काय करायचं, ही आपली कटोरीची जे टक्स असतो तो टक्सचं तोंड तिकडच्या साईडला करायचं, हुक पट्टीकडे टक्सचं तोंड करायचं आणि तिन्ही कपडे एकावर एक धरून शिलाई मारून घ्यायची. याची परत ही आपले कापड जे जे शिलाईचे टोक आहेत ते तिकडं हुकाच्या पट्टीकडेच करायचे आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची.
असं आता काय करायचं, पहिलं काम ही याला थोडंसं असं बारीक गुंडाळा करायचा पूर्ण कापडाचा, आणि हे गुंडाळा मध्येच ठेवून ही कापड ह्या अस्तरच्या कापडावर असं टाकायचं असं, आणि ह्याच्यावरून शिलाई करून घ्यायची असं पलटवायचं, आणि हे दोन्ही पकडून इथून अशी शिलाई करून घ्यायची सरळ. हे गुंडाळा केलेला आत राहील आणि ही कापड आणि ही कापड आपल्याला जोडून घ्यायचं. अगदी सोपी आपली क्रॉस पट्टी जोडणं. आता काय करायचं, आपण हे ह्याच्यातून काढून घ्यायचं. आता हे ह्याच्यातून कापड काढून घ्यायचं, तर हे असं हाताने थोडं थोडं असं लोटायचं की सरळ कापड सगळं बाहेर निघतं. हे आपली कटोरी आणि आपलं कापड याला इथं असं नकाने असा दाब देऊन घ्यायचा. असं सर्व धरायचं. असं तर ह्या रेषेच्या थोडं समोर जे आलेलं आहे कपडे आहे हे कट करून घ्यायचा असा सरळ. हे सरळ एका रेषेत आला पाहिजे आणि इकडचा जो जास्तीचा आहे तोही असा सरळ कट करून घ्यायचा. ही झाली आपली समोरची एक कटोरीचा भाग. असा त्याचप्रकारे आपलं हे दुसरी पण कटोरी तशी जोडून घ्यायची. वाकडा भाग समोर थोडंसं समोर ठेवून 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची. काही अशा ही शिलाई आणि ही शिलाई दोन्ही शिलाई ह्या एकाच बाजूला इकडं हुक पट्टीकडं ठेवून असं मग याच्यावरून अस्तर ठेवून शिलाई घ्यायची. कधी ते शिलाईचे जे तोंड आहेत बाजू त्याच्या एक साईडच ठेवायचे. आता आपण हुक लूक पट्टी तयार करूया. तर हुक लूक पट्टीसाठी काय करायचं, असं कापड घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेऊन आता याला लूप पट्टी हुक पट्टी आपण करून घेऊया. हे सरळ ठेवायचं, याच्यावर हे ठेवायचं आणि इथून एक टिप मारून घ्यायची. अशी शिलाई मारल्यानंतर इकडून ही पट्टी ह्या शिलाईवर घेऊन इथं अजून एक टिप मारून घ्यायची. अशी साधारण ही पट्टी 2 इंचाची ठेवायची आणि परत ही पट्टी अशी दुमडून घ्यायची आणि इथे सरळ शिलाई मारून घ्यायची. अशी शिलाई मारणं झाल्यावर याचं हे का ही आपली झाली हुक पट्टी. या गळ्याच्या आकाराला त्यातला आपण वेस्टचा कपडा कट करून घेऊया. ही आपली झाली हुक पट्टी. आता करूया आपण लूक पट्टी. त्यांच्या हुक ह्याला ह्या पट्टीला हुक लावायचे आणि दुसऱ्या पट्टीला लूक लावायचे. आता ह्याची करूया लूक पट्टी तयार. लूक पट्टीसाठी एक अस्तरचा कपडा आणि एक ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा. तो एकावर एक ठेवून जोडून घ्यायचा पक्क होण्यासाठी. आता हे दोन्ही एकमेकावर जोडल्यानंतर थोडंसं दुमडून घ्यायचं आणि आता आपण लूकपट्टी तयार करूया. हो का असं ही कापड खालून ठेवायचं, ही कपडा वर ठेवायचा आणि असं इथून अगोदर एक टिप मारून घ्यायची पुढं मागं करून. एक अशी सरळ टिप मारल्यानंतर हे असं होईल. आता इकडून एक याला टिप मारून घ्यायची.
आता ही टीप मारल्यानंतर आता काय करायचं, ह्याच्यावर हे असं दुमडायचं, हे असं सरळ, हे असं, हे असं इथपर्यंत. दुमडल्यानंतर इथं पाच, आपल्याला पाच हुकाची घरं करायची, मग पाच खुणा करून घ्यायच्या. या दो ह्याच्या आणि ह्याच्या मधोमध्ये एक खून करून घ्यायची इथं, आणि ह्या दोन्हीच्यामध्ये एक आणि ह्या दोन्हीच्यामध्ये एक, या अशा आपल्याला पाच हुकाची घरं करून घ्यायची. आता आपण हुकाचं घर कसं करायचं, तर खालच्या साईडनी सुरुवात करायची, इथून मशीन ठेवायची खालच्या साईडनी. असं पुढं मागं करून घ्यायचं, मग इथे सुई ठेवायची मध्ये, आणि हे इकडं करायचं ब्लाऊज, आणि सरळ ठेवून असं तिरकस आणायचं, हे असं तिरकस आणायचं इकडे इकडं. आणल्यानंतर तिथं सुई ठेवून, इथं अशी सुई ठेवून परत इकडं घ्यायचं, आणि इकडं पण असं असं तिरकस आणायचं असं इथपर्यंत. इथं पुढं मागा करायचा, परत इथं सुई ठेवून परत अशी सरळ आणायची ह्या खुणेपर्यंत, आणि परत इकडं अशी तिरकस न्यायची या खुणेपर्यंत, सरळ आणायची असं थांबवून परत इकडं न्यायचं, इकडं आणायचं तिरकस आणायचं, थोडंसं सुई खाली ठेवून पलटवायचं, आणि इकडं असं तिरकस इथपर्यंत आणायचं, पुढं मागं करायचं. या प्रकारे आपले पाचही घरं करून घ्यायची. आता आपलं शेवटचं पाचवं, इथं आपला गळा आहे, इथं आपली खून आहे, त्या खुण्याकडे असे सुई ठेवून घ्यायची, पलटून घेऊन हे इकडे आणायचं, असे सुई खाली ठेवून काढून घ्यायचं, आणि ही जे आपलं वेस्टचा कपडा आहे तो असा सरळ कट करून घ्यायचा. हे झालं आपलं हुकलूक पट्टी. या प्रकारे आपली हे हुकाची आणि हे लूक पट्टी दोन्ही पट्ट्या तयार झाल्या. तर आता पहिल्यांदा काय करायचं, हे दोन्ही पट्ट्या खालून अशा जोडून बघायच्या, खालून बरोबर आहे का आपलं साईज, हे असं असं हे होतं. असं जर थोडासा फरक पडत असेल तर असं खून करून घ्यायचं बरोबरीला इथं अशी, आणि हे वरणं आता परत जोडायचं, हे असं शोल्डरचं हे शिलाईला शिलाई कटोरीची, आणि हे असं, हे असं, हे असं, हे खालून असं पट्टीला पट्टी जोडून सरळ ठेवून, हे असं शिलाईला शिलाई, हे थोडंसं जर काही असं आलं असं तर असंच बरोबर करून हे थोडंसं कट करून घ्यायचं या खालच्या ह्याचं. यस, आता आपण गळ्याची पायपिंग लावायला शिकूया. पायपिंगसाठी काय करायचं, असं तिरकस कापड कट करून घ्यायचं पायपिंग लावण्यासाठी. आपल्याला तिरकस अशा पट्ट्या पाहिजे, साधारण एक पाऊन इंच रुंदीची अशी एवढी पट्टी कट करून घ्यायची अशी तिरकस. आता तिरकस पट्ट्याकडे झाल्यानंतर ही पट्टी अशी ठेवायची, ही दुसरी पट्टी त्याच्यावर अशी ठेवायची, अशी, जेणेकरून ह्याचा हे असा कोपरा आणि ह्याचा असा कोपरा आला,
आणि अशी सरळ शिलाई घ्यायची इथे अशी. आता ही वरचा जे बाजूचा कपडा आहे तो परत असा सरळ करून घ्यायचा असा ही असेल. आणि ह्याच्यावर ही दुसरी पट्टी जोडायची परत अशी. ह्याच्यावर ही दुसरी पट्टी ही अशी जोडायची. ह्याचं टोक इकडं तर ह्याचं टोक इकडं हे असे. पण हे असं सरळ ठेवून घ्यायचं अशा प्रकारे ठेवायचं. असं ठेवायचं की ही सरळ बाजू अशी दिसली पाहिजे. त्यामुळे इथून अशी सरळ शिलाई घेतल्यानंतर ते कपडा क्रॉसमध्ये जोडला जाईल. हे आता कट करून घ्यायचं. ह्याचं पण वरचं कट करून घ्यायचं. ते असं हे असं क्रॉसमध्ये कपडा जोडला जाईल क्रॉसमध्ये. आता ह्याला आपण इकडून टिप मारून घेऊया. आता ही अशी आपण टिप मारून घेतली. टिप मारून घेतल्यानंतर आपण गळ्याला पायपिंग करायला शिकूया. आता हे असं दुमडून घ्यायचं थोडं आणि इथं असं ठेवून पाव इंचावर अशी टिप मारून घ्यायची. पाव इंच शिलाईमध्ये मागं मोर काढायचं थोडं आणि अशी टिप मारून घ्यायची. कपडा कुठलाही ओढायचा नाही, ना खालचा ना ओढचा. आणि अशी सरळ टिप मारायची. टिप मारून झाल्यानंतर आता काय करायचं पायपिंग करताना इथं जर जास्त असेल तर थोडं कट करून घेऊन व्यवस्थित करून घेऊन ही जो कपडा आहे ही जी शिलाई ही शिलाई ह्याच्यामध्ये घालायची. आतमध्ये अशी ढकलायची ह्याच्यामध्ये. आणि हे कपडा असा इथं असा गोट करून घ्यायचा. आणि ह्या शिलाई ह्या कपड्याच्या आणि ह्या कपड्याच्यामध्ये जो खाच असते त्याच्यावरनं आपली शिलाई चालू द्यायची. मग पायपिंग आपली व्यवस्थित येते. तो काही खालून असं दिसेल. म्हणजे ही शिलाईमध्ये घातल्यानंतर आपलं खालूनही फिनिशिंग दिसतं आणि वरूनही. तर हे होता आता हे असं एकदम व्यवस्थित असं न ओढता पायपिंग शिवून घ्यायची. पायपिंग अशी तयार होईल. छानपैकी अवकाशी जवळून दाखवते मी. ही अशी बारीक पायपिंग असली येईल अशी. त्याचप्रकारे आता आपण ह्याही गळ्याला पायपिंग मारून घेऊ. असं थोडंसं कापड ठेवून कट करायचं आणि हे कापड असं दुमडून घ्यायचं. परत ही शिलाई आतमध्ये घालून याचं पायपिंग करून घ्यायचं पूर्ण. हे असं आपले समोरचे दोन्ही भाग तयार झाले. हे असे आता आपण मागच्या भागचा गळा तयार करूया. आता हे मागचा आणि पुढचा भाग शोल्डरवर शोल्डर ठेवून असं जोडून घ्यायचं. आता आपण बाही तयार करून घेऊया. बाहीसाठी सरळ ठेवायचं आणि याच्यावर अस्तरचं कापड टाकून जोडून घ्यायचं. आधी समोरून सरळ टिप मारून घ्यायची.
अशी सरळ टीप मारून घेऊन असं पलटून घेऊन या अस्तरवर ही दाब टीप टाकून घ्यायची. आता हे सरळ भाई करून इथे एक दाब टीप टाकून घ्यायची. आणि आता हे अस्तर टिप मारून घेऊन वेस्टचा कपडा कट करून घ्यायचा. आता हे वेस्टचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आपले बाई तयार ह्याच प्रमाणे दुसरी पण बाई तयार करून घ्यायची. ही आपली झाली बाई तयार. याचप्रमाणे दुसरी करून घ्यायची. आता आपण बाई लावून घेऊया. बाई लावताना हे समोरचा भाग हे मागचा भाग. तर आता इथं बऱ्याच जणांचं बाई मागचं मोरचं चुकतं लावायचं, तर त्यावेळेला काय करायचं, असं बाई बरोबर करून घ्यायचं. एवका ही असं ठेवून घ्यायचं आणि ही समोरचा भाग समोरचा भाग समोरच्या भागावर ठेवायचा. ही असा समोरचा भाग समोरच्या भागावर ठेवायचा आणि बाई जोडून घ्यायची. येस, पाव इंच सोडून एक फूट मारून घ्यायची. बाई लावताना ओढायची नाही ना. आपले बाई अशी तयार झाली. याला आता डबल टिप टाकून घ्यायची. गच्च करण्यासाठी डबल टिप मारून घ्यायची. आता ह्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची. आता ही बाई अशी सरळ करून सरळ करून एक टिप मारून घ्यायची. आपण सरळ करून एक टिप मारून घ्यायची. टिप मारताना ह्या जे शिलाई आहेत आतल्या ह्या अशा वरच्या साईडला घ्यायच्या. दोन्ही शिलाया वरच्या साईडला घ्यायच्या आणि अशी सरळ इथं थांबवायचं आणि खाली पण तशी सरळ शिलाई मारून घ्यायची. हे करून घ्यायचं वेस्टचं सर बरोबर करून घ्यायचं. आता ह्याला पलटून घ्यायचं आणि आपली शिलाई मार्जिन आपली किती लागते तेवढी देऊन घ्यायचं. असं आता उलटं करून घ्यायचं आणि आपले बाहीचं फिटिंग बघून कोण करून घ्यायचं फिटिंगवर शिलाई मार्जिनवर असं खून करून घेऊन तिथून शिलाई सरळ घ्यायची. आता तसं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं. इकडच्या टिपमध्ये 1.5 इंच आणि इथं 1.25 इंच राहतं. 1.25 इंचावर जरी आपण फिटिंग केली तरी परफेक्ट येतं. किंवा आपल्या ब्लाऊजच्या मापानुसार फिटिंग करू शकता. हे असं असं सरळ आणि मग इथे खाली सरळ म्हणजे ही साईड वरच्या शिलाई वरच्या साईडला जाईल शिलाई अशी. ही आपली इथं 2-3 टिपा मारून घेऊन शिला फिटिंग करतो. हे झालं आपलं ब्लाऊज तयार. ह्याच प्रकारे इकडचंही साईड बाही लावून घेऊन फिटिंग करून घ्यायचं.
हे झाला आपला भाव ब्लाउज तयार। आपला ब्लाउज झाला तयार। असा हे का पाइपिंग अशी बारीक येईल अशी कटोरी। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।